वर्गात येऊ का अरे प्रथम ये 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 काय रे काय झालं हाताला बर बर तू आज कर आधी बस बर बस 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 सावकाश हा आता हात नीट त्याच्यावर ठेव हा हा तुला हवं असेल तर गळ्यात न काढ वाटलं तो, तो हात शाळेत येताना माझ्या घराजवळच्या वळणावर मला छोटासा अपघात झाला आमच्या घराजवळच्या किराणा दुकानाचे मालक आहेत ना ते काका मला बघून पटकन आले त्यांनी मला मदत केली मला ते दवाखान्यात घेऊन आले आणि त्यांनी माझ्या बाबांना पण कळवलं ते लगेच आले डॉक्टरांनी सांगितलं की माझ्या डाव्या हाताचं रेडियस हाड फ्रॅक्चर झालं आहे त्यामुळे त्यांनी माझ्या हाताला हे प्लॅस्टर घातलं आहे अरे रे तुला दुखतंय का आत्ता वर्गात बसू शकशील ना सगळ्या तासांना हो बाई मला बरं वाटतंय आता मला लागलं ना तेव्हा खूपच दुखत होतं पण डॉक्टरांनी काही औषधं दिल्यामुळं आता दुखणं खूपच कमी आहे डॉक्टर म्हणाले की मी शाळेत येऊ शकतो फक्त हालचाल करताना डाव्या हाताची काळजी घ्यायला पाहिजे ठीक आहे तुझं वावरणं अजून थोडं सुलभ आणि सुसह्य कसं कर करता येईल ते आपण बघूया मुलांना तुम्ही असं करायचं की सगळेजण वर्गात किंवा शाळेत फिरताना धावताना जरा जास्त काळजी घ्या आणि प्रथमच्या हाताला धक्का लागू देऊ नका प्रथम प्लास्टर किती दिवस आहे डॉक्टरांनी मला सहा आठवड्यांनी बोलवले तेव्हा ते हात बघून ठरवतील प्लास्टर काढायचं की नाही ते ठीक आहे चला तर बघ तासाला सुरुवात करूया बाई रेडियस म्हणजे काय हा म्हणाला याच रेडियस फ्रॅक्चर झालंय म्हणजे काय चांगला प्रश्न विचारलास आपल्या शरीरातील कोपरापासून मनगटापर्यंतच्या हाडाला रेडियसचा हाड म्हणतात म्हणजे या दोन हाडांच्यामधलं आतल्या बाजूचं जे जास्त लांबीचं जे हाड आहे ते हाड हाडं ही आपल्या शरीरातील कडक कठीण आणि ऊतींनी बनलेली आहेत आपल्या शरीरामध्ये अनेक आकारांची आणि मापांची हाडं असतात कोणत्याही कारणानं आपल्या शरीरातलं एखादं हाड तुटतं किंवा त्याला भेक पडते किंवा छेद येतो तेव्हा त्याला फ्रॅक्चर झालं असं सा म्हणतात आपण आपल्या हातांकडे बघितलं तर आपल्याला हाड दिसत नाहीत मग हाड मोडलंय हे कसं प्रश्न विचारला जे असतो जेव्हा आपल्याला लागतं किंवा खरच किंवा जखम होते तेव्हा आपल्या शरीराच्या पृष्ठभागावर किंवा शरीरावर आपल्याला ती दिसते आणि त्याचबरोबर वेदनाही जाणवते त्याचप्रमाणे जेव्हा हाडं तुटतात किंवा त्यांना छेद जातो तेव्हा हाडाच्या जागेच्या आजूबाजूला शरीरावर सूज येते आणि आपल्याला तीव्र वेदना होते पण आपल्याला हाड तुटलेलं किंवा दुभंगलेलं दिसू शकत नाही कारण ते शरीराच्या आतमध्ये असतं अशा परिस्थितीत जो भाग तुटलाय किंवा जिथं सूज आहे त्या भागाची क्ष किरण प्रतिमा घेतली जाते म्हणजे एक्स रे काढला जातो या प्रतिमेचा उपयोग हाड किती आहे किंवा कुठे तुटलंय हे निश्चित करायला होतो माझा सुद्धा त्यांनी आधी हाताचा एक्सरे काढला ज्या क्षणी डॉक्टरांनी माझा हात आणि हातावरची सूज बघितली त्या क्षणी लगेचच त्यांनी नर्सला सांगितले आणि मला एक्सरे काढायच्या खोलीत न्यायला सांगितले एक्सरे बघून त्यांना हाडामध्ये छोटासा तडा दिसला आणि त्यांनी लगेचच माझ्या हाताला प्लॅस्टर घातलं तुला योग्य उपचार मिळाले हे चांगलंच झालं जेव्हा किंवा फ्रॅक्चर होतं तेव्हा ते हाड आणि त्याच्या आजूबाजूचा भाग याची खूप काळजी घ्यायला लागते आणि या भागाची हालचाल पूर्णपणे थांबवली पाहिजे यासाठी म्हणून त्या भागाला प्लास्टर घालतात त्यामुळे शरीराच्या आतमध्ये त्या भागाची जुळणी होऊन ते पूर्ववत होतं अनुज तुला काही सांगायचं आहे किंवा विचारायचं आहे का विचार बाई हाडं कशाची बनलेली असतात हाडं सजीव पेशींची बनलेली असतात म्हणजेच जैविक घटकांचे त्यांना अस्थिपेशी म्हणतात ज्यांच्या भोवती कॅल्शियम फॉस्फेट यासारख्या खनिज क्षार प्रथिनांनी बनलेल्या घन अजैविक घटकांनी बनलेलं आवरण असतं यांच्यामुळे हाडं टणक आणि कठीण बनतात हाडं काही लवचिक नसतात बाई जर आपल्या शरीराच्या आत असणारी हाडे लवचिक नसतील तर आपलं शरीर एवढं लवचिक कसं असतं मला ना तुम्ही सगळे असे प्रश्न आहात त्याचा फार आनंद होतो जसं मी आधी सांगितलं त्याप्रमाणे आपल्या शरीरामध्ये विविध आकाराची आणि मापाची हाडं असतात जी एकमेकांना टणक आणि लवचिक अशा ऊतींनी जोडलेली असतात या ऊतींना अस्थिबंध असं म्हणतात अशा प्रकारच्या दोन किंवा अधिक हाडांच्या जोडणीला सांधा म्हणतात अशा रीतीनं जरी आपली हाडं टणक असली लवचिक नसली तरी त्यांच्यामधील सांध्यांमुळे आपल्या शरीराच्या विविध अवयवांना लवचिकता मिळते वाव आपलं शरीर खरंच अद्भुत आहे एका दृष्टीनं आपल्या शरीरातील ताट लवचिक नसणाऱ्या भाग आपल्या शरीराच्या बाह्य अवयवांना लवचिक हालचाली करायला मदत करतात अगदी बरोबर शाब्बास तू अगदी बरोबर बोललास आपल्या शरीराच्या तसंच विविध अवयवांच्या हालचाली होण्यामध्ये हाडं महत्त्वाची भूमिका बजावतात आपलं उभं राहणं एका जागेवरून दुसऱ्या जागेवर चालत पळत उड्या मारत जाणं पोहणं अशा सर्व गोष्टींची क्षमता आपल्याला हाडांच्या सांगाड्यामुळे मिळते हो oh. त्याचप्रमाणे आपल्या हातांचा आणि दंडाचा वापर करून आपण वस्तू उचलतो फेकतो झेलतो तसंच आपलं शरीर मान आणि कंबर आपण फिरवतो वागतो किंवा वळवतो या सगळ्यासाठी सुद्धा आपल्याला हाडांच्या सांगाड्याची मदत होते किंवा आपण ह्या सगळ्या गोष्टी हाडांच्या सांगाळ्यामुळे करू शकतो सांगाडा म्हणजे काय साध्या भाषेत किंवा सामान्यपणे सांगाडा म्हणजे एखादी वस्तू बनवण्यासाठी आवश्यक ती प्राथमिक रचना किंवा आकृतिबंध म्हणजे उदाहरणार्थ बघा जेव्हा आपल्याला एखादी खोली किंवा घर बनवायचं असतं तेव्हा आपण प्रथम भिंती जमीन आणि छपराला आधार देणारे पिलर्स म्हणजे स्तंभ आणि बीम्स म्हणजे तुळया ह्या तयार करतो त्या दृष्टीनं स्तंभ आणि तुळया ह्या घर बांधणीमधल्या सांगाड्याचं उदाहरण आहे त्याचप्रमाणे आपल्या शरीरामधली हाडं आणि कुर्चा ह्यांची मिळून बनलेली जी मजबूत रचना आहे जिला मानवी अस्थिसंस्था किंवा नुसतं अस्थिसंस्था असं म्हणतात आधी सांगितल्याप्रमाणे मानवी अस्थिसंस्था फक्त हालचाल आणि शरीराच्या चलनवलनासाठीच महत्त्वाचे नसून अस्थिसंस्थेमुळे आपल्या शरीराला विशिष्ट असा आकार प्राप्त होतो त्याचबरोबर आपलं वजन पेलण्यासाठी आणि स्नायू आणि इतर मेदयुक्त ऊतींच्या जोडणीसारख्या बांधणीच्या रचनेसाठी ही मदत होते याचबरोबर मानवी अस्थिसंस्थेचे विविध भाग आपल्या शरीरातील नाजूक इंद्रियांचं संरक्षण करतात जसं की कवटी मेंदूचं रक्षण करते छातीचा सापळा हृदय आणि फुफ्फुसाचं रक्षण करतो तर आता आपण हाडं आणि अस्थिसंस्थेबद्दल एवढं सगळं शिकलो आणि बोललो तर आता तुम्ही मला काही प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत त्याचा तुमच्या विज्ञानाचा धडा पूर्ण करायला तुम्हाला फायदा होणार आहे तुमच्या वहीमध्ये हे प्रश्न लिहून घ्या आकारानुसार हाडांचे कोणकोणते प्रकार आहेत प्रत्येकी दोन उदाहरणं द्या प्रौढ मानवी शरीरात किती हाडे असतात मानवी शरीरातील सगळ्यात छोट हाड कोणतं मानवी शरीरातील सगळ्यात मजबूत हाड कोणतं ठीक आहे मुलांनो आता पुढच्या तासाला येताना तुम्ही या प्रश्नांची उत्तरं लिहून आणा आणि पुढच्या तासाला आपण मानवी अस्थिसंस्थेचे विविध भाग आणि सांधे यांची अधिक खोलात जाऊन माहिती घेणार आहोत आणि तो अभ्यास करणार आहोत ठीक आहे हो सारांश शरीराच्या हाडांमध्ये होणाऱ्या किंवा हाडाच्या रचनेमध्ये होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या छोट्या किंवा अंशिक किंवा पूर्णतः तुटण्यासारख्या किंवा तडा छेद यासारख्या घटनेला वैद्यकीय या भाषेत बोन फ्रॅक्चर अशी संज्ञा आहे क्ष किरण प्रतिमा हे तंत्रज्ञान हाडांमधील फ्रॅक्चर शोधण्यासाठी किंवा निदान करण्यासाठी वापरतात हाडाचे फ्रॅक्चर बरे होण्यासाठी तुटलेले किंवा फ्रॅक्चर झालेले हाड आणि त्याच्या भोवतीचा भाग यांची हालचाल बंद केली जाते यासाठी त्या भागाला प्लास्टर घातले जाते हाड हा आपल्या शरीर रचनेतील सांगाड्याचा बहुतांश भाग व्यापणारा भरीव टणक आणि लवचिक नसणारा संयोजी ऊतींचा भाग असतो हाड अस्थिपेशी नावाच्या जैविक पेशींची बनलेली असतात जी भरीव अजैविक घटकांच्या आवरणाने आच्छादलेली असतात हे आवरण किंवा कवच प्रथिने आणि कॅल्शियम कार्बोनेट कॅल्शियम फॉस्फेट यासारख्या खनिज आणि क्षारांचे बनलेले असते आपल्या शरीरातील विविध आकार आणि मापांची हाडे एकमेकांना कुर्च्यांच्या माध्यमातून सांध्यांच्या जागी जोडलेली असतात त्याला मानवी सांगाडा असे म्हणतात आपली हाडे म्हणजे अस्थि आणि अस्थिसंस्थेची विविध कार्ये शरीराला मजबूत आधाराची बांधणी पुरवणे शरीराला विशिष्ट आकार देणे शरीराला हालचाल आणि चलनवलनास मदत करणे शरीरातील नाजूक इंद्रियांचे रक्षण करणे